नमस्कार, चक्रेश्वर गोट फॉर्ममध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करून नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती मिळत राहा. आता तुम्हाला शेळीपालन, कुक्कुटपालन संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आमचा नंबर आहे 90 75 26 98 62. तुम्हाला काहीही मदत लागल्यास किंवा काहीही शंका असल्यास आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रचंड प्रतिसाद आणि असं प्रेम दिलं त्याबद्दल. आज आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत शेळीपालनामध्ये चारो व्यवस्थापन आपण जे करतो त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे खुराक. इथून मागे जे आपण दोन किंवा तीन व्हिडिओ जे पाहिले त्याच्यामध्ये चारा व्यवस्थापनात ओला चारा, कोरडा चारा किंवा ह्या दोन्ही चाऱ्यातनं जे त्यांना घटक पोषण तत्व मिळतात त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. आज आपण ह्या चाऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो खुराक म्हणून समजला तो त्या खुराकाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. खुराक म्हणजे एक्स्ट्रा न्यूट्रिशियस सप्लिमेंट. ह्या एक्स्ट्रा न्यूट्रिशियस सप्लिमेंटचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे तयार खाद्य, दुसरा प्रकार म्हणजे घरी बनवलेलं खाद्य चाऱ्याच्या स्वरूपात, आणि तिसरा प्रकार म्हणजे घरी बनवलेलं खाद्य कोरड्या स्वरूपात. आज आपण पाहतो मार्केटमध्ये बरेचसे खाद्य आहेत, जसे गोळी पेंड, सरकी ढेप, शेंगदाणा पेंड, तुम्ही बाजूच्या फोटोमध्ये पाहू शकता. तर ह्यांची प्रत्येकी किलो जर बघायला गेलात तर 28 रुपये ते 30 रुपयापासून 50 रुपये किलोपर्यंत आहे. आता ह्या तयार खाद्याचा फायदा काय होतो तर की हे जे शेळी असेल किंवा जनावर असेल त्यांच्या वजनवाढीसाठी किंवा तुमची जी वेळेची बचत आहे ती ह्यातनं होते. पण त्यातनं एक नुकसान पण असं की हे जे आहेत खाद्य ते खूप महाग आहेत, जे किशाला परवडणार नाही. किंवा शेळी विकताना किंवा जनावरांचं दूध वगैरे विकताना जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी आपल्याला ते प्रॉफिटवरती ती कात्री पडते. म्हणजे जेव्हा तुम्ही नामांकित कंपनीचं खाद्य मार्केटमधून घेता तर ती त्यांची ठरलेली प्राईज असेल त्या प्राईजला आपल्याला घेणं भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही ॲव्हरेज जेव्हा तुमच्या शेळ्या विक्री वगैरे करता त्यावेळी तुम्ही जेव्हा कॉस्ट जेव्हा बघता तर एकंदरीत काय तर तुम्हाला जो प्रॉफिट असतो तो प्रॉफिट कमी झालेला असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही खुराकाबद्दल विचार करता, गोळी पेंड म्हणा, सरकी ढेप म्हणा, शेंगदाणा पेंड म्हणा, हे देताना त्याचे फायदे तोटे या सगळ्या बाबीचा विचार करावा ही आमची अपेक्षा आहे. खुराकमध्ये दुसरा भाग असतो तो म्हणजे खाद्य घरी बनवलेलं खाद्य जे चाऱ्या स्वरूपात आहे. ह्यामध्ये जास्त करून अजोलाचा वापर खूप होतो. अजोला हा बहुतेक शेवाळ वनस्पती आहे आणि ती घरी तुम्ही सहज बनवू शकता. त्याचे फायदे खूप आहे आणि नुकसान अजिबात नाही. त्यामुळे मी तर म्हणतो तुम्ही 100% ह्या गोष्टीवरती जास्त विचार करा, जेणेकरून तुम्हाला शेळीपालन किंवा जनावराच्या कोणत्याही व्यवसायामध्ये प्रॉफिट हा तुमचा वाढू शकतो. अजोलाचा आपण मागील व्हिडिओमध्ये अजोलाचे फायदे पाहिले होते, अजोला तयार कसा करतात तेसुद्धा पाहिलं होतं. त्यात तुमचा आणि हे खाद्य जेव्हा आपण बनवतो तर खाद्याचे फायदे काय तर वजनवाढीसाठी खूप उपयुक्त आहे, खर्चाची बचत होते, तुमचे मिळणारे उत्पन्नसुद्धा वाढतं, वेळेची बचत होते, आणि ह्यातनं शेतीसाठी उपयुक्त असं खत निर्मितीसुद्धा होतं. ह्यातनं नुकसान कोणतेच नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही शेळीपालन करता, कुक्कुटपालन करता किंवा इतर कोणत्याही जनावरांचा व्यवसाय दूध व्यवसाय करता तर ह्या गोष्टीतही भर द्या की तुम्हाला फायदा कुठे होतो जास्त होऊ शकतो आणि नुकसान कुठे जास्त होऊ शकतं. तिसरा प्रकार येतो तो घरी बनवलेलं खाद्य कोरड्या स्वरूपात. आता ह्यात वापरले जाणारे घटक आणि त्यातून मिळणारे प्रमाण आणि त्याचे फायदे खूप महत्त्वाचं मला होतं. जसं आपण 100 किलो खाद्य, मी ह्याच्यात तुम्हाला दोन नमुने दाखवले, 100 किलो खाद्य तयार करायला तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, ठीक आहे, आणि ही जे रेडीमेड फीड आहे त्याच्यापेक्षा हे तुम्हाला परवडतं. जसं मक्याचा भरडा 50 किलो, गहू तांदूळ दोघांपैकी जे त्याचा भुसा मिळेल तो 25 किलो, खनिज मिश्रण 1 किलो, मीठ 1 किलो, मोलसेस 1 किलो, एकूण 100 किलो. आता ह्या जेव्हा तुम्ही 100 किलो हा चारा तयार खाद्य तयार करता कोरडा घरच्या घरी
तर ह्यातनं तुम्हाला फायदा असा होतो की जे तुम्ही रेडीमेड फीड घेता, जे 50 किलोची जी प्राईज आहे ती प्राईज तुम्हाला इथे 100 किलोला तयार होते. त्यामुळे तुमचा फायदा एवढा की तुम्हाला 50 किलो एक्स्ट्रा मिळतात. दुसरा खाद्य नमुना ज्याच्यामध्ये मक्याचा भरडा 25 किलो, गहू तांदूळ भुसा 25 किलो, ज्वारी बाजरीचा भरडा 25 किलो, सरकी पेंड 22 किलो, चुना 1 किलो, खनिज मिश्रण 1 किलो, मीठ 1 किलो, अशा प्रकारे तुम्ही नमुने हे जे नमुने दाखवले त्या पद्धतीने घरी कोरड्या स्वरूपात खाद्य किंवा खुराक तयार करू शकता. याचे फायदे एवढे की वजन वाढीसाठी फायदा होतो, खर्चामध्ये थोडी बचत होते, रेडीमेड जे खाद्य आहे त्यांच्या तुलनेत जसं मी मागाशी सांगितलं त्या तुलनेमध्ये यांची बचत होते, मिळणारे उत्पन्नसुद्धा वाढते. क्वांटिटीमध्ये जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी घेता तर तुम्हाला 1-2 रुपये त्यापेक्षाही कमीने माल मिळतो, जेणेकरून तुम्हाला फायदा अधिक वाढतो. त्याचे नुकसान एवढंच आहे की शेळी विकताना प्रॉफिट होणारी कात्री जी रेडीमेड फीड वापरता किंवा तुम्ही अजोला वापरून जर तुम्ही त्या शेळी विक्री करताय तर त्यातनं जे प्रॉफिट होतं आणि घरी तयार केलेल्या कोरड्या खाद्याचं यांच्यामध्ये थोडासा फरक पडतो. पण ॲज कम्पेअर टू रेडीमेड फीड तुम्हाला हे फायदेशीर ठरतं. वेळेचं नुकसान होतं कारण की इथे तुम्ही क्वांटिटीमध्ये माल आणताय, घरी तयार करताय, त्यामुळे एक माणूस गुंतला जातो. जागेचं नियोजन वाढतं, इथे मशिनरी कॉस्ट वाढते कारण की एवढ्या सगळं 100 किलो खाद्य तयार करायचं असेल किंवा त्याला भरडा मशीन लागेल, ठीक आहे, ते तुम्हाला मिक्सर लागेल एक मिक्स करण्यासाठी, तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला मशिनरी कॉस्ट वाढते आणि जागेचे नियोजन वाढतं. पण हे तुमचं कायमस्वरूपी होतं जेणेकरून तुम्ही घरच्या घरी फीड तयार करू शकता. अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चक्रेश्वर पेजला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा मनापासून धन्यवाद. असे नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा येऊ. थँक्स.